नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि तुमच्या सर्वांच्याच कमेंट पाहिल्या मी, त्यामध्ये बऱ्याच जणांना डाऊट्स होते आता नवीन आलेल्या अलॉटमेंट लेटरबद्दल. आणि त्याच संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत पूर्ण. आणि या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अलॉटमेंट लेटर पूर्ण ए टू झेड, त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि आपल्या रिलेटेड ते आपल्या कोणते कोणते पॉईंट्स आहेत ह्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जे पेमेंट्स आहेत ते कोणत्या स्वरूपात करायचे आहेत, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे तर ते कुठे जाऊन करायचं आहे, कसे करायचं आहे हे आपण डिस्कस करू त्याच्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे आपल्याला NOC अप्लाय करायची आहे तर ती कशी अप्लाय करायची आणि त्यासाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत या सर्व गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बट त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स पूर्णपणे नियमितरित्याने वाचत आहे. तुम्ही जे जे व्हिडिओ बनवायला सांगत आहे त्याच्यावरती मी पूर्ण लक्ष देत आहे. जितका मला टाईम भेटतो आहे त्यातून मी वेळ काढून मी तुमच्या प्रत्येकाच्या जे जे सजेस्ट केलेले व्हिडिओ आहेत त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आणि आज आपला जो बामणडोंगरी विजेत्यांसाठी जो अलॉटमेंट लेटर आहे तो मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटला, कारण की सर्वच विजेते हे आता अलॉटमेंट लेटर आल्यानंतर फार कन्फ्युजनमध्ये दिसतात की याच्या पुढे काय करायचं आहे आणि तो अलॉटमेंट लेटरही फार किचकट दिसत आहे. तर ते एक्सप्लेन करायसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत पूर्णपणे. चला मग सुरू करूया आपला व्हिडिओ. मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला या पुढचं सर्व डिटेलमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, सुरू करूया आपला व्हिडिओ आणि सुरुवात करूया आपण आपल्या अलॉटमेंट लेटरवरतून. तिथून जे पण आपल्याला सुरुवातीपासून दिसतील त्या हिशोबाने आपण पूर्णपणे डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि हे अशा प्रकारचं एक अलॉटमेंट लेटर तुम्हाला आलेलं दिसेल. तुम्हाला तुमच्या सिडको निवारा केंद्राच्या वेबसाईटवरून हे डाउनलोड करता येईल आणि तुम्ही बघाल की याच्यामध्ये बरेचसे पॉइंटर्स दिलेले आहेत. हे पॉइंटर्स असे फार मोठे आणि थोडे टेक्निकल लँग्वेजमध्ये दिलेले आहेत, तर मी थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला एव्हरी पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायला ट्राय करेन. तर इकडे तुम्हाला क्लिअरली रेफरन्स नंबर दिसेल आणि त्याच्यानंतर कस्टमर नंबर दिसेल. तर हे ह्यातला जो रेफरन्स नंबर जो तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये तुम्हाला इकडे दिसेल तो आपल्याला कामाला येणार आहे ऑनलाईन पेमेंट करायला. आणि ऑनलाईन पेमेंट कशी करायची हे आपण हे अलॉटमेंट लेटर एकदा एक्सप्लेन करून झालं की मग त्याच्यानंतर आपण ऑनलाईन पेमेंटकडे वळूया. बट हे लक्षात ठेवून द्या तुम्ही की तुमचं जो रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला यूज होणार आहे तुमच्या ऑनलाईन पेमेंटसाठी. आणि मग ह्याच्या पुढे तुमच्या इकडे तुमचे नाव असेल, तुमचं जर तुम्ही कोऍप्लिकंटने केलं असेल तर तुम्हाला इकडे कोऍप्लिकंटचं नाव आलं असेल, इकडे तुमचं ॲड्रेस आणि ईमेल ID वगैरे डिटेल्स असतील. मग ह्याच्यानंतर आपला जी पण हाऊसिंग स्कीम आहे त्याचे डिटेल दिलेले आहेत. आणि इकडे जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा सुरुवातीपासून जो तुमचा नंबर तुमच्या इरादापत्रावरती किंवा LOI जो तुमचा आहे ॲप्लिकेशन फॉर्मवरती आहे तोच ॲप्लिकेशन नंबर इकडे पण तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला दिसेल. ह्याच्या खालती तुम्हाला इथे बिल्डिंग नंबर, फ्लोअर नंबर आणि तुमचा फ्लॅट नंबर, अपार्टमेंट नंबर किती आहे ते दिसतं आहे. आणि त्याच्या पुढे इकडे थोडासा एक ट्रिकी जागा आहे जिकडे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं आहे, कारण की इकडे प्रत्येकाची वेगवेगळी दिसते. आता इथे जशी एक 27.49 दिसते तुम्हाला तर काही लोकांना इकडे 27.24 किंवा अजून काही दिसत असेल. थोडासा 19-20 फरक आहे ह्या कार्पेट एरियामध्ये आणि त्या कार्पेट एरियाच्या फरकामुळेच इथे जी तुम्हाला अमाऊंट दिसते फायनल प्राईस, सेल प्राईस जी इकडे दिसते ती तिच्यामध्ये तुम्हाला फरक झालेला दिसेल. आणि या फरकामुळेच बऱ्याच जणांचा असा गोंधळ झाला आहे की सिडकोने तर सांगितलं की 6 लाख रुपये कमी झालेत, मग जर 6 लाख रुपये कमी झालेत तर मग मला माझ्या अलॉटमेंटनुसार 5.5 लाख रुपयेच का कमी दिसत आहेत. पण ज्यांना 5.5 लाख रुपयाचा जो फरक दिसतो आहे तर तो फरक तुम्हाला ह्या कार्पेट एरियाच्या फरकामुळेही दिसून येत असेल. तर तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करायसाठी मी एक दुसरं एक अलॉटमेंट लेटरचं स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला थोडं अजून क्लिअर होईल. ते इकडे तुम्ही बघू शकतात एक अजून एक अलॉटमेंट लेटर मी शेअर केलं आहे. ते इकडे 27.24 आहे आणि त्याची किंमत तुम्हाला इकडे दिसेल बरोबर 29,50,000, जी आपल्याला सिडकोने क्लिअरली सांगितली होती की तुमची प्राईजेस 6 लाख कमी झाल्यावरती अंदाजे 29,50,000 असणार आहे. ती इकडे तुम्हाला दिसते ह्या कार्पेट एरियासाठी 27.24 आणि जिकडे 27.49 असणार आहे त्यांच्यासाठी ही अमाऊंट दिसते 29,77,000. आणि प्लस त्याच्यावरती हे जे इन्सिडेंटल चार्जेस आहेत ते ॲड करून A+B करून हे आपल्याला जवळपास 30 लाखाचा चार्ज आहे आणि त्याच्यामधून 75 लाख वजा केल्यानंतर आपली सेलची फायनल प्राईस जी आहे ही तुम्हाला सर्वांना जे ह्या कॉलममध्ये जी दिसते
ही आपली फायनल प्राईज आहे आणि ह्याच प्राईजवरती आपल्याला लोनही करायचं आहे। तर मग पुढे जाऊया आपण पुढच्या पेजकडे, आणि पुढच्या पेजकडे गेलात तर इकडे जे तुम्हाला इन्सिडेंटल चार्जेससाठी बीमध्ये इकडे जे त्यांनी दाखवलेत त्याचंच बायफर्गेशन इकडे दिलं आहे त्यांनी पूर्णपणे। आणि खालती तसं तर इथे मला समजवायची गरज नाही तुम्हाला, कारण की खालतीच क्लिअरली ह्यांनी दिलं आहे, बट तरी ज्यांना याबद्दल काही आयडिया नसेल त्यांच्यासाठी मी एकदा क्लिअरली सांगतो की हे जे पहिले जे आहेत हे पॉवर सप्लाय अँड नेटवर्क डेव्हलपमेंट चार्जेस सिडकोने लावले आहेत। ही अमाऊंट असणार आहे इकडे, मग त्याच्यापुढे GST आणि त्याच्यावरती अजून SGST चार्जेस जे आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस पकडून आपल्याला ही जी फायनल प्राईज आहे ती बघायची आहे। ही प्राईज जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी आहे, आपल्याला पेएबल प्राईज ह्या आहेत, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे गोष्टी अवॉइड करून हा कॉलम जरी रिफर केलात तरी तुम्हाला इझिली तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला किती भरायचे आहेत। बट हे जे इन्सिडेंटल चार्जेस आहेत ते ऑलरेडी इकडे ॲड करून सेल प्राईजमध्ये ॲड झालेले आहेत। बट जस्ट तुमच्या माहितीसाठी आपण इथं रिफर करूया, वॉटर चार्जेस, वॉटर कनेक्शन चार्जेस 14,999 दिसत आहेत, वॉटर डिस्ट्रीब्युशन बेटरमेंट चार्जेस 1,121 आहेत, डॉक्युमेंटेशन जे असणार आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचे चार्जेस आपल्याला जवळपास 6,383 दिसत आहेत। आणि हे तर झाले चार्जेस, बट चार्जेसच्या नंतर आपल्याला जो मेन सगळ्यात मोठा जो वाटा असणार आहे तो म्हणजे आपल्याला भरायचा असणार आहे त्या अमाऊंटचा, आणि त्याला सिडकोने 6 हप्त्यामध्ये डिवाइड केला आहे। 6 हप्त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की पहिला हप्ता हा 5,30,000 आहे, 5,30,414 रुपये, आणि त्याच्यावरती पण सेम GST SGST अप्लाय केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ही प्राईज फक्त जस्ट तुमच्या माहितीसाठी बघा, बट तुम्हाला पेएबल प्राईज ही आहे त्याच्यामुळे हा कॉलम तुम्ही रेफर करा इथेही। आणि 5,35,718 रुपये हा तुमचा पहिला हप्ता असणार आहे, आणि तो तुम्हाला भरायचा कधी आहे तर 8 तारखेला, 8 एप्रिलपर्यंत आपल्याला भरायचं आहे। मग आता तुमच्याकडे आजपासून तर 8 एप्रिलपर्यंत टाईम असणार आहे की तुम्हाला तुमचं लोन सँक्शन करून तुम्हाला पूर्णपणे बँकेचा वाटा जो असणार आहे तो आणि तुमचा जो वाटा त्याच्यामध्ये जो असेल ते मिळून तुम्हाला पहिले जे 5,35,718 रुपये आहेत ते तुम्हाला 8 तारीखच्या आतमध्ये भरायचे आहेत। मग हे तुम्ही एक महिन्याने तुम्ही बघू शकतात की पुढचे हप्तेही चालले आहेत, म्हणजे तुम्हाला जास्त टाईम नाही भेटणार आहे, त्याच्यामुळे हा जो टाईम आपल्याकडे आहे 8 तारीख एप्रिलच्या 8 तारीखपर्यंत तोपर्यंत आपल्याला लोन वगैरे सर्व करून रेडी राहायचं आहे, जेणेकरून आपला पहिला हप्ता जाईल, मग दुसरा हप्ता जो आहे तो पण 9 मेला जाईल, तिसरा हप्ता 9 जूनला, मग 10 जुलैला जाणार आहे आपला, आणि त्याच्यानंतरला मग 10 ऑगस्टला। मग हे 5 हप्ते झाले की मग आपली अमाऊंट जी आहे आपल्याकडून पेएबल अमाऊंट आहे ती पूर्णपणे संपते, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हे जे 2,50,000 आहेत हे आपल्याला नाही भरायचे आहेत, इथे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे बेनिफिटमधले पैसे हे बँकला डायरेक्ट सबमिट केले जातील गवर्नमेंटकडून। तुमच्यापैकी बरेच जणांचा हे क्वेश्चन यावरती येत होता की प्रधानमंत्री आवास योजनेचे बेनिफिटचे पैसे आपल्याला कधी भेटणार आहेत, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे भेटून जाईल की जो हा 3, 4, 5 आणि तुम्ही बघाल हा 6व्या हप्त्यामध्ये म्हणजे आपल्या अलॉट आपल्या प्रोसेसच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पूर्णपणे PMYचे बेनिफिट आपल्याला बँकला दिले जातील, म्हणजेच आपल्या लोन अमाऊंटमधून ते कट होऊन जातील। आणि ह्याचं बायफर्गेशन तुम्हाला खालती पण दिसेल, जो BC6 आहे तो PMY सबसिडी आहे, आणि BC जे आहे बायर कॉन्ट्रीब्युशन किंवा इन्स्टॉलमेंट म्हणजे आपलंच कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ते, जे आपण डिस्कस केलं आहे पूर्णपणे, आणि इथे पण त्याबद्दलच दिलेलं आहे याच्यामध्ये की PMY सबसिडी शॅल बी ॲडजस्टेड अगेन्स्ट द सेल प्राईस, म्हणजे तेच जे मी तुम्हाला आता सांगितलं की हे 2,50,000 रुपये त्याच्यामध्ये आपल्या पेमेंटमध्ये ॲडजस्ट होणार आहे, जे उर्वरित लोन असणार आहे बँकचं, म्हणजे आपण इकडे जे लोन करणार आहोत आपली जी अमाऊंट मी तुम्हाला सांगितली इथे 29,24,000 जे अमाऊंट असणार आहे ज्याच्यावरती आपण लोन करणार आहेत त्याच्यामधून हे 2,50,000 रुपये कट होणार कधी, तर 10 सप्टेंबरला जेव्हा हा हप्ता जाईल तेव्हा या अमाऊंटमधून ते कट होऊन बँकेला मिळणार। ठीक आहे, मग आपण आता ह्याच्यावरती जर तुमचा काही क्वेश्चन असेल, मी काही मिस आउट केलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्यालाही कवर करायचा प्रयत्न करू जेव्हा मी ह्याच्या रिलेटेड काही नेक्स्ट व्हिडिओ बनवेन तेव्हा, किंवा जर कमेंटमध्येच जर मला क्लिअर करता येत असेल तर मी कमेंटमध्येच तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून सांगेन।
मग आता आपण तिसऱ्या पेजकडे येऊया. तिसऱ्या पेजमध्ये तुम्हाला दिसेल की ZMRF चार्जेस दिसतात आपल्याला इकडे 66,000. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अरे हे काय कसले चार्जेस आहेत इकडे, तर त्यांनी क्लिअरली दिलं पण नाही आहे. तर हे MNR फिक्स चार्जेस जे दिसत आहेत हे आपले मेंटेनन्सचे चार्जेस असणार आहेत. आणि मेंटेनन्सचे चार्जेस हे आपले एक्झॅक्टली हे आहेत, पण त्याच्यावरती SGST अप्लाय करून हे इतके जे अमाऊंट आहे आपल्याला मेंटेनन्स म्हणून आपल्याला सिडकोला भरायचे आहे. पण हे भरायसाठी तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं टास्क जो आहे तो फक्त ह्या पेमेंटचा विचार करा तुम्ही. ही जी पेमेंट आहे ह्याच्यासाठी आपल्याला 10 सप्टेंबरपर्यंतचा टाईम आहे. आणि त्याच्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवरती पोर्टल ओपन होईल, त्यांची लिंक त्यांच्यासाठी ऑप्शन तिकडे ओपन होईल, आणि ते ऑप्शन ओपन होईल तेव्हा आपल्याला हे भरायचे आहेत. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला तुम्ही ह्या गोष्टीचा विचार न करता ही गोष्ट आपल्याला कशी काय लवकर अरेंज करता येईल त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा. आणि इथे पण तुम्ही बघाल की हे जे चार्जेस आहेत, इवन दो हे जे पुढचे चार्जेस आहेत शेअर मनी आणि सर्व्हिस चार्जेस जे की फार नॉमिनल दिसत आहेत ह्या अमाऊंटच्या तुलनेमध्ये, ते पण आपल्याला 10 सप्टेंबरला भरायचे आहेत. आणि हे जे वरचे जे इन्सिडेंटल अँड डॉक्युमेंटेशनल चार्जेस होते तेही 10 सप्टेंबरला आहेत. बट यातले पण डॉक्युमेंटेशन चार्जेस तुम्ही वगळले, ते इन्सिडेंटल चार्जेस ऑलरेडी लोन अमाऊंटमध्ये कॅल्क्युलेट केले आहेत, त्याच्यामुळे तुमच्या लोनमधून ते इन्स्टॉलमेंटमधूनच ते कट होत राहणार आहेत. सो बेसिकली तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेमेंट करायला जाणार तेव्हा जे जे चार्जेस बाकी असणार आहेत त्या सर्व चार्जेसबद्दल तुम्हाला त्या लिंकमध्ये पेमेंटचं ऑप्शन क्लिअर होईल. ते मी तुम्हाला जेव्हा ते ऑप्शन्स ओपन होतील तेव्हा मी क्लिअरली दाखवेन तिथे की आपल्याला कशाप्रकारे तिकडे वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे एका खालोखाल तुम्हाला दिसेल तिथे की इकडे एक चार्जेस दिसत आहेत, त्याच्या खालती एक चार्जेस पेंडिंग आहेत, तुमच्या नावाखाली तुमचे कोणते चार्जेस आहेत ते पेंडिंग तुम्ही जेव्हा तुमचा हा फर्स्ट जो रेफरन्स नंबर आहे तो टाकून त्या साईटमध्ये व्हिजिट कराल तेव्हा तुमच्या नावाखाली जे पेंडिंग चार्जेस आहेत ते तिकडे तुमच्या साईटमध्ये दिसतात. सो त्या हिशोबाने तुम्ही भरू शकतात. आणि त्याच्या खालती आपण जर शॉर्टमध्ये आपण पटपट हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ह्यांनी पुढे टर्म्स अँड कंडिशन नोट्समध्ये काय काय दिलं आहे ते. तर इथे ह्यांनी पहिल्या याच्यामध्येच म्हटलं आहे की व्हेरिएशन एरिया प्राइजेस शॅल बी ॲक्सेप्टेड टू यू, म्हणजे तेच की एरिया किंवा प्राईजमध्ये काही व्हेरिएशन असेल तर ते आपल्याला ॲक्सेप्टेबल असणार आहे. आणि इफ द अपॉर्टमेंट अलॉटेड अंडर द रिझर्व कॅटेगरी देन द ट्रान्सफर विल बी परमिटेड विद इन द सेम रिझर्व कॅटेगरी ओनली. म्हणजे इन शॉर्ट यांना काय म्हणायचं इकडे, जर तुम्हाला कोणत्याही कास्टच्या बेनिफिटमध्ये तुम्हाला जर हा फ्लॅट लागला असेल तर तुम्ही जेव्हा पण कधी हा ट्रान्सफर कराल म्हणजे विकण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला त्याच कास्टमध्ये हा विकावा लागणार आहे. जनरल कॅटेगरीमध्ये ते विकू शकतात जनरल कॅटेगरीमध्ये किंवा बाकीच्या इकडे, बट जर रिझर्व कॅटेगरीसाठी आहे तर तो तुम्हाला विकताना रिझर्व कॅटेगरीलाच विकावा लागणार आहे. आणि याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर इकडे पण इन शॉर्ट मी तुम्हाला हेच सांगेन की जर यांनी असं दिलं आहे सरळ सरळ की 8-3 आधी जर सोसायटी फॉर्म झाली तर जे पण मेंटेनन्स असणार आहे कॉम्प्रेसिव्ह मेंटेनन्स ते अवेलेबल जे असणार आहे ते हँड ओव्हर केलं जाईल सोसायटीला. सो सध्याच्या घडीला आपल्याला ह्या पॉईंटशी एवढं काही लेणं देणं नाही आहे. हे बाकीचे टर्म्स अँड कंडिशन्स हे त्यांनी अटॅच केलेले आहेत खालती, आपण त्याही गोष्टी बघूया. मोड ऑफ पेमेंट हा महत्त्वाचा विषय आहे, कारण की आपल्याला हा प्रश्न आहे की आता हे जे आपल्याला पेमेंट करायचे आहेत ते कुठून करायचे आहेत. आणि ते क्लिअरली लिहिलं की द पेमेंट शुड बी मेड थ्रू ऑनलाईन मोड ओनली बाय व्हिजिटिंग द लिंक प्रोव्हाइडेड फॉर द पेमेंट अंडर सिडको पेमेंट ऑन सिडको वेबसाईट. ही सिडको महाराष्ट्र GOV.in ही जी वेबसाईट ह्यांनी इकडे दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या दुसऱ्या वेबसाईटला व्हिजिट करू नका कोणाच्याही दुसऱ्यांच्या सांगण्यावरून. फार फ्रॉड तुमच्याबरोबर ह्यावेळेला होऊ शकतात, जर कोणते कॉल्स वगैरे आले कोणी फेक लिंक प्रोव्हाइड केल्या तर तशा फ्रॉड कॉल्सला किंवा फ्रॉड व्यक्तींना बळी पडू नका. इथे सिडकोच्या ऑफिशियल आपल्याला अलॉटमेंटमध्ये इकडे दिसतं, ह्याच वेबसाईटमध्ये आपल्याला व्हिजिट करायचं आहे. मी तुम्हाला ही वेबसाईट आपला अलॉटमेंट लेटर क्लिअर झालं ना की मी पुढे जाऊन ते ह्या वेबसाईटला व्हिजिट करून पण दाखवेन की तुम्हाला तो पेमेंट ऑप्शन कुठे येतो. बट आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, जसं जसं अलॉटमेंट लेटर संपेल आपण तिथे पुढे त्याला कंटिन्यू करू. आता जर तुम्ही बघितलं की सेकंड जो आहे एक्सटेन्शन ऑफ टाईम, तर एक्सटेन्शन ऑफ टाईममध्ये इन शॉर्ट मी तुम्हाला ही पूर्ण वाचून दाखवत नाही, इकडे मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला कोणताही हप्ता भरायला वेळ लागत असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला तो पेमेंट त्या दिलेला टाईम म्हणजे इकडे जो आपल्याला ड्यू डेट दिले त्या ड्यू डेटमध्ये तुम्हाला भरता येत नसेल कोणता हप्ता, तर तसं आपल्याला सिडकोला आधीच इन्फॉर्म करावं लागतं. आणि जर त्यांना ते रिझन तुमचं व्हॅलिड वाटलं
तरच ते तुम्हाला एक्सटेंशन करायला देतात, आणि ते पण त्यांनी सांगितलं आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त व्हायला नको. सो बेसिकली हा सेकंड पॉईंट तो होता. आणि थर्ड पॉईंट जो आहे फॅसिलिटी टू रेज हाऊसिंग लोन, म्हणजे त्यांनी ते सांगितलं आहे स्टेट सिडकोनी ज्या पण अप्रूव्ह केलेल्या बँक आहेत त्याच्यामधून तुम्ही बँक लोन घेऊ शकतात. मग त्याच्यानंतर चौथा पॉईंटकडे जर आपण आलो, चार्जेस फॉर द वॉटर सप्लाय कनेक्शन अँड इलेक्ट्रिकल कनेक्शन, याच्यामध्ये जे पण चार्जेस आहेत ते आपल्याला पेएबल असणार आहेत. जे फर्स्ट जे आपण ऑलरेडी चार्ज पे करणार आहेत आपल्या सेल प्राईजमध्ये ते वगळता, तुम्ही बघाल की द इलेक्ट्रिक पॉवर कनेक्शन अँड अपार्टमेंट अलॉटेड टू अलॉटी शॅल बी ऑप्टेन बाय द हिम हर इन हिज नेम. म्हणजे जेव्हा आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन घेऊ आपल्या नावावरती वगैरे, ते जे पण चार्जेस वगैरे असणार आहेत ते आपल्याला त्यावेळेला आपल्या नावावरती करताना जे पण लागणार आहेत ते आपल्याला स्वतःला भरायचे, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसणार आहेत. मग पेमेंट ऑफ स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस इकडे आपल्याला दिसत आहेत. अलॉटेड शॅल बिअर अँड पे फुल द स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस, ह्याला पण आपण अवॉइड करूया. कारण इथे त्यांनी तेच म्हटलं आहे की जे पण स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशनचे चार्जेस आहेत ते पूर्णपणे आपल्याला बेअर करायचे आहेत, म्हणजे आपल्याला भरायचे आहेत. तो ही बेसिकली बऱ्याच जणांना गोष्ट माहिती असेलच. बट त्याच्या पुढे सेम आपल्याला इकडे ट्रान्सफरबद्दल त्यांनी दिलं आहे की ट्रान्सफर करायचं असेल म्हणजे विकायचं असेल हा फ्लॅट कोणाला, तर त्याच्याबद्दल काय तरतूद आहे तर तिकडे मी ह्याच्या एवढं पूर्ण वाचत बसत नाही कारण व्हिडिओ फारच मोठा होऊन जाईल. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन की इकडे त्यांनी दिलं आहे की जर तुम्हाला विकायचं असेल तर 3 वर्षाच्या पिरियडनंतर तुम्हाला विकता येतो. जर तुमचं LIG मध्ये तुम्ही जर हा फ्लॅट लागला असेल तर, आणि 5 वर्षाच्यामध्ये तुम्हाला विकता येतो जर तुम्ही EWS सेक्शनमध्ये घेतला असेल. आणि बामणडोंगरी विजेत्यांचे सर्व फ्लॅट EWS मध्ये आहेत, त्याच्यामुळे बेसिकली सगळ्यांनाच 5 वर्षापर्यंत वेट करावा लागणार आहे जर कोणाला विकायची इच्छा असेल तर. आपण पुढे जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आणि इकडे जो तुम्हाला हे पण सेम जो हा पॉईंट 2 आहे त्याच्याशीच कनेक्टेड आहे. पण 7व्या पॉईंटकडे एक्झिक्युशन ऑफ ॲग्रीमेंट टू सेल, म्हणजे हे जे आपली ॲग्रीमेंट आपल्याला असणार आहे बनवणार आहेत आपण, आपला सिडको आपल्याला जेव्हा आपल्या नावावर फ्लॅट करणार आहे ती कधी बनवायची, त्याने दिलं आहे फुल पेमेंट झाल्यानंतर 30 डेजमध्ये तुम्हाला ॲग्रीमेंटसाठी अपॉइंटमेंट घेऊन वगैरे आपल्याला ते प्रोसेस पुढे करायचे कंटिन्यू. इथे 8वा पॉईंट मॉर्गेजसाठी दिला आहे. हा मॉर्गेज म्हणजे आपण जेव्हा बँककडून लोन घेतो जी NOC भेटणार आहे आपल्याला सिडकोकडून, त्यामध्ये जोपर्यंत आपण लोन भरत नाही तोपर्यंत आपली प्रॉपर्टी ही मॉर्गेज राहते, आणि त्यासाठी सिडको ही NOC देते. हे या पॉईंटमध्ये असं क्लिअर केलं आहे. द अलॉटी शॅल पे स्टॅम्प ड्युटी ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ बॉम्बे स्टॉक ॲक्ट 1958. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मेंटेनन्स अँड वॉटर सप्लाय वॉटर मीटर अँड वॉटर सप्लाय लाईन, म्हणजे हे पण जे एक्स्ट्रा चार्जेस असतील जे आपल्याला जे सिडकोने ह्या चार्जेसमध्ये वगळलेले आहेत ते आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला पे करायचे असणार आहेत. जे पण काही असतील जे आपल्याला म्हणजे वॉटर मीटर वगैरे जो असणार आहे तो कनेक्ट करताना इंडिव्हिज्युअल लेवलला चार्जेस असतील ते भरायचे आहेत आपल्याला. मग ह्याच्या पुढे यांनी दिलं आहे की जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते मार्केटिंग बुकलेट ऑफ मास हाऊसिंग स्कीममध्ये अजून क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. आणि हे कोणतं मास हाऊसिंग बुकलेट, तर जेव्हा लॉटरी आली होती तेव्हा जे बुकलेट आलं होतं त्याच्यामध्ये काही त्यांनी टर्म्स अँड कंडिशन दिलेत, तर मी तुम्हाला तेही दाखवेन जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की कसले टर्म्स अँड कंडिशन आणि काय गोष्टीकडे आपल्याला फोकस केला पाहिजे. तर मग आपण पुढे जाऊया. आणि पुढे जो शेवटचा पॉईंट आहे 12वा पॉईंट ग्रँट ऑफ लीज, ह्याच्यामध्ये पण हा पण पूर्ण वाचत बसत नाही कारण याच्यामध्ये इन शॉर्ट सांगेन तुम्हाला की ह्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म होताना त्यांनी जी प्रोसेस आहे, म्हणजे इन शॉर्ट त्यांनी त्याच्याबद्दल गायडन्स दिला आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पार्ट घेऊन सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस करू शकता, आणि त्याच्या वेळेला जे पण काही गोष्टी असतील कॉस्ट वगैरे चार्जेस एक्सपेन्सेस जे पण आहेत ते तुम्ही त्यावेळेला तुमच्या सोसायटीच्या अकॉर्डिंगली पे करू शकतात. याबद्दल हा 12वा पॉईंट आहे. मग अशा तऱ्हेने आपला हा जो पूर्णपणे अलॉटमेंट लेटर जे आहे हे मी कवर केलं. इन शॉर्ट मी इन डेप्थ जास्त गेलो नाही आहे, बट मी प्रयत्न केला आहे की तुम्हाला बेसिकली प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल थोडीशी तरी आयडिया यावी. मग आता आपण अलॉटमेंट लेटरकडून चेंज करून आपण जाऊया पुढे. सिडकोने जसं म्हटलं होतं या बुकलेटमध्ये काय दिलं आहे, तर बुकलेटमध्ये तुम्ही ह्या बुकलेट तुम्ही बघाल तर जवळपास किती हा फारच जास्तपणाचं आहे, तर आपण तितका वाचत नको जाऊया कारण की त्यामध्ये तर अजूनच फार वेळ होऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी इन शॉर्ट सांगेन डायरेक्ट 17 ते 18वा पेजवरती जायचं आहे. आणि हे आता मी सांगेन म्हणून जाऊ नका तुम्ही, डायरेक्ट तुम्ही इथे तुम्ही बघू शकतात की इकडे एक सूची दिलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की संगणकीय सोडती यशस्वी झालेल्या अर्जदारांना दाखल करावायचं कागदपत्राचा तपशील, म्हणजे आपण
जे पण विजेते यशस्वी झालो आहोत त्यांच्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते 15 ते 17 पासून पुढे चालू होते. म्हणून मी बाकीचे सगळे पेजेस अवॉइड करून डायरेक्ट 15 ते 17व्या पेजपासून सुरू करतो. आणि इथे आपल्याला दिसेल की इथे सदनिकेची विक्री किंमत व ती भरणा करावयाच्या अटी व शर्ती. मग इथे पण त्यांनी तेच दिले आहेत की जी विक्री किंमत आहे त्याचा अंतिम दर वगैरे ठरवण्याचा किंवा चेंज करण्याचा अधिकार त्यांच्याकडे राहील. अनामत रक्कम ठेव वगळता सदनिकेची विक्री मूल्याची उर्वरित रक्कम सदनिकाधारकाने एका समान हप्त्यात भरावी. हे त्याच त्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला तिथे आपण वाचल्यात. फक्त इथे तुम्ही बघू शकतात की हप्त्यांचे रकमेचे शुल्क वेळापत्रक वाटपाद्वारे देण्यात येईल आणि देण्यात आलेले संकीर्ण शुल्क म्हणजे जे बाकीचे चार्जेस आपण बघितले ते शेवटच्या हप्त्याबरोबर भरण्यात यावे. आणि तिथे मी तुम्हाला तेव्हाही दाखवलं की शेवटची तारीख ती त्यांनी जी 10 सप्टेंबर दिली होती त्याच्या वेळेलाच तिथपर्यंत ड्यू डेट आहे. त्याच्यामुळे कुणी पहिले चार्जेस भरायला जाऊ नका, कारण की त्यावेळी त्या पोर्टलमध्ये तो ऑप्शन ओपन होईल चार्जेस पेमेंट करायचा, तिकडे आपण ते भरू शकतो. आणि इकडे जो मगाशी तुम्हाला मी सांगितलं की जर कुणी 6 महिन्यापर्यंत एक्सटेन्शन घेऊ शकतं जर व्हॅलिड रिझन असेल तुमच्याकडे तर, आणि पण त्याच्यासाठी तुम्हाला इकडे अशा प्रकारे म्हणजे 90 दिवसापर्यंत 12% किंवा 91 दिवसापर्यंत 16% प्रतिवर्ष हा तुमचा एक्स्ट्रा शुल्क लागू शकतात डिले पेमेंटसाठी. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही ह्याच तुमच्याकडे बुकलेट सगळ्यांकडे असेलच तर तुम्ही हे डिटेलमध्ये वाचायचं असेल कोणाला तर अजून वाचू शकतात. इकडे तुम्हाला पूर्णपणे अजून जर काही गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये इकडे दिलेल्या आहेत. बट मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये अजून आपल्याला व्हिडिओमध्ये कन्सिडर करण्यासारखी कोणती गोष्ट आहे. तर आपण हे एंड करून आपल्या पुढच्या गोष्टीकडे वळूया, ते म्हणजे आपले पेमेंट ऑप्शन आणि NOC कसं अप्लाय करायचं त्याच्याकडे. तर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पेमेंट ऑप्शनकडे. तर पेमेंट ऑप्शनसाठी तुम्हाला जसं गुगलला व्हिजिट करा, सिडको आपल्याला जसं मी तुम्हाला मगाशी जी वेबसाईट सांगितली अलॉटमेंट लेटरमध्ये दिले, तुम्ही फक्त सिडको सर्च केली तर तुम्हाला पहिलाच ऑप्शनमध्ये येईल sidco.maharashtra.gov.in जी आपल्याला आपल्या अलॉटमेंट लेटरमध्ये दिली होती. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इकडे ऑनलाईन पेमेंटचा टॅब दिसेल. ऑनलाईन पेमेंटमध्ये तुम्ही क्लिक केलं की ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल रेफरन्स नंबर. आता मी तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं की आपल्याला रेफरन्स नंबर वरतूनच आपल्याला पेमेंट करता येणार आहे. आणि रेफरन्स नंबर आपल्याला कुठे भेटणार, तर रेफरन्स नंबर आपल्याला भेटेल आपल्या सिडकोचे अलॉटमेंट जे आहे त्याच्या पहिल्या पेजवरती सुरुवातीलाच इकडे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर मिळेल. तो फक्त तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये एंटर करायचं आहे. वेबसाईटमध्ये तुम्हाला इथे ऑनलाईन पेमेंट करून इकडे तुम्हाला इथे तुम्ही तुमचा रेफरन्स नंबर टाकलं, सबमिट केलं की खालती तुमच्या नावाखालती तुमचे जे पण स्कीम आहे त्याच्याखालती तुम्हाला जे पण पेमेंट करायचे ते ऑप्शन येतील. सध्याच्या घडीला कालच अलॉटमेंट लेटर जाहीर झाल्यामुळे अजूनपर्यंत सिडको विजेत्यांसाठी जे 2022 दिवाळी लॉटरीचे विजेते त्यांच्यासाठी पेमेंट ऑप्शन अजून ओपन नाही झालेलं आहे. त्यामुळे कोणी इथे जाऊन पेमेंट करायचा प्रयत्न करू नका जोपर्यंत सिडकोकडून पुढचं काही अनाऊन्स होत नाही आहे, किंवा जेव्हा पण होईल या गोष्टीवरती मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन, पेमेंट करूनही दाखवेन की कशाप्रकारे आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि कोणत्या लिंकवरती जाऊन म्हणजे कोणत्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण पेमेंटच्या ऑप्शनवरती तेव्हा येऊ जेव्हा आपल्यासाठी पेमेंटचं ऑप्शन ओपन होईल. मी जस्ट तुम्हाला दाखवून ठेवलं की ही जी आपली साईट आहे sidco.maharashtra.gov.in या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट ऑप्शनमध्ये असा एक पूर्ण पेज दिसेल जिकडे रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि सबमिट केल्यावर तुम्हाला एकाखालोखाल आपल्याला लिंक दिसतील पेमेंट करायचे आहेत त्याचे पेमेंट पेंडिंग आहे त्याच्याबाबत. बट ह्या गोष्टीवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू जेव्हा जेव्हा सिडको परत ओपन करतील आपल्याला पेमेंटचे लिंक. मग आता आपण जाऊया NOC साठी, जो की फार महत्त्वाची गोष्ट आहे. NOC आपल्याला कशी अप्लाय करायची आहे तर त्यासाठी सिडको निवारावरती आपल्याला व्हिजिट करायचं आहे. सिडको निवाराच्या पोर्टलवरती ह्याच्यावरती आपण बऱ्याच वेळा व्हिजिट करून झालं, त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवरती फॅमिलियर असणार आहेत. लॉग इनच्या पेजवरती तुम्हाला इकडे तुमचं ॲप्लिकेशन नंबर, इकडे हा जो व्हेरिफिकेशन कोड दिला आहे तो, आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकून व्हेरीफाय करून आपल्याला पेज ओपन होईल. तर मी हे करून घेतो आणि मी तुम्हाला याच्या पुढची स्क्रीन दाखवतो. तर तुमचे लॉग इन क्रिडेन्शियल टाकल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला माय ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर
इकडे तुम्हाला डाउनलोड अलॉटमेंट लेटर, डाउनलोड LOI आणि ॲप्लिकेशन सॉरी ॲप्लाय फॉर NOCचं ऑप्शन दिसेल. डाउनलोड अलॉटमेंट लेटर तुम्ही करून तुमचं लेटर डाउनलोड केलं आहे. जर ज्यांच्याकडे काही जण मला प्रश्न विचारत होते इरादापत्र कसं डाउनलोड करायचं, इरादापत्र कुठे मिळणार आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे डाउनलोड LOIचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमचं इरादापत्र म्हणजेच LOI डाउनलोड करू शकतात. तर आता आपण डायरेक्ट वळूया ॲप्लाय फॉर NOC. ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय काय करायचं आहे हे आपण बघूया. ॲप्लाय फॉर NOCवर क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट इथे ॲप्लाय फॉर NOCचा जो टॅब आहे इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला पूर्णपणे तुमची जी बँक आहे त्याच्या माहिती द्यायची आहे. तुमची जी पण बँक असेल ती टाका, ब्रांच कोणती आहे ती, लोन अमाऊंट तुम्ही किती घेत आहेत, रेट ऑफ इंटरेस्ट किती पडतो आहे तुम्हाला, किती वर्षासाठी तुम्ही लोन घेत आहात ते इकडे टाकायचं आहे, आणि महिन्यामध्ये तुम्हाला इकडे टाकायचं आहे जेवढं तुमचं लोन पिरियड असणार आहे तेवढं वर्ष आणि महिने तुम्हाला इकडे मेन्शन करायचे आहेत. आता इथे एक गोष्ट आहे जी आपल्याला लक्ष देण्यासारखी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या की इथे आपल्याला भरायचं आहे ते म्हणजे रिक्वेस्ट लेटर आणि सँक्शन लेटर. सँक्शन लेटर तुम्हाला नावावरूनच कळलं असेल, बँकने तुम्हाला सँक्शन दिलं असेल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सँक्शन दोन प्रकारचे असणार आहेत. जे पहिलं सँक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे ते सँक्शन लेटर तुम्हाला बँकने दिलं असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आणि ज्याने कोणी लोन केलं नसेल तर त्यांनी माझा जुना व्हिडिओ जो मी ह्याच्या आधी अपलोड केला आहे लोन डॉक्युमेंट्सवर तुम्ही नक्की बघा. आणि त्यामुळे तुम्हाला लोन त्याच्यामध्ये तुम्हाला लोनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. आणि त्या माहितीचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर लोन अप्लाय करून घ्या आणि इथे तुम्हाला ते सँक्शन लेटर अपलोड करता येईल. आणि इथे तुम्ही बघाल की इथे रिक्वेस्ट लेटर आहे, ते रिक्वेस्ट लेटरसाठी तुम्हाला एक फॉर्मॅट लागतो, तो फॉर्मॅट तुम्हाला बँककडून भरून घेऊन इथे सबमिट करावा लागतो. तो फॉर्मॅट तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला शेअर करेन माझ्या स्क्रीनवरती, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तो यूज करू शकता तुमच्या इथे. इथे मी तुम्हाला हा फुल स्क्रीन मी दाखवतो जेणेकरून तो तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घेता येईल या गोष्टीचा. हां, मी आता याला थोडा झूम आउट केलं आहे जेणेकरून तुमच्या पूर्ण स्क्रीनवरती याला स्क्रीनशॉट घेण्यासाठी इझी होईल. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला हे बँककडून ह्या ह्या गोष्टी सर्व ज्या दिल्या आहेत, तुमचं नाव, तुमचं हाऊसिंग लोन नंबर, इकडे फ्लॅट नंबर वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला भरून ब्रांचकडून घ्यायचं आहे. आणि ब्रांचच्या लेटरहेडवरती तुम्ही ही कॉपी घेणार आहात त्यांच्या शिक्का आणि त्यांच्या सहीबरोबर. आणि हे तुमचं झालं सबमिट की मग ह्याची जी कॉपी आहे ही स्कॅन करायची आहे इथे, सँक्शन लेटर स्कॅन करायचं आहे. दोन्ही गोष्टी स्कॅन झाल्या की मग तुम्हाला कन्फर्म बटन दाबून तुम्हाला ॲप्लाय NOC करायची आहे. मग ही NOC तुम्हाला जवळपास 8 दिवसामध्ये भेटेल आणि त्या 8 दिवसानंतर मग तुम्ही ती NOC परत बँकमध्ये सबमिट कराल आणि बँक तुम्हाला ते लोन जे अप्रूव्ह होईल पूर्ण बँककडून ती प्रोसेस कम्प्लीट होईल आणि तुमचं लोनचे जे हप्ते जायला सुरू होणार आहेत ते जायला इझिली सुरू होतील. तर तुम्ही लवकरात लवकर ही NOCची प्रोसेस कम्प्लीट करून घ्या. तर मित्रांनो, आपण आता सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये घेतली आहे. थोडासा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला आहे, बट तुमच्यापर्यंत जी माहिती पोचवायची होती ती मला इन डिटेल पोचवायचा प्रयत्न करायचा होता, त्यामुळे थोडा हा व्हिडिओ मोठा झाला आहे. तर हा तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्याबद्दल काही डाऊट्स राहणार नाही. ऑनलाईन पेमेंटची जशी लिंक ओपन होईल आपल्यासाठी तसं मी त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेन. बट तोपर्यंत तुम्ही कोणत्याही फेक कॉल, फ्रॉड कॉल्सला बळी पडू नका, कोणत्याही फ्रॉड लिंकवरती जाऊ नका. आपल्या अलॉटमेंट लेटरची जी लिंक दिलेली आहे, मी जी व्हिडिओमध्ये दाखवली आहे लिंक, त्याच्यावरतीच जाऊन तुम्ही पेमेंट करायचं आहे. त्याच्यावरती आपण सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू नक्कीच. बट ह्या सर्व गोष्टींमध्ये माझ्याकडून कोणती गोष्ट राहिली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपण पुढे जेव्हा ऑनलाईन पेमेंटवर डिटेल व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये ती गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्याच माहितीबरोबर आपण आत्ताचा व्हिडिओ आपला एंड करूया. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करून ठेवा, कारण की येणारा जो व्हिडिओ असेल तो आपण पुढच्या टॉपिकवरती बनवू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि भेटू मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.